ओके ठीक आहे, तर आपण चालू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश लातूरकर, सॉरी शिक्षक मित्रांनो म्हणलं पाहिजे, कारण तुम्ही सर्व शिक्षक आहात. आपल्या सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी मध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. ओके, तर आपल्या या आपली ही जी झूम मीटिंग आहे, या झूम मीटिंगचा विषय आहे तो म्हणजे टीईटी व सीटीईटी या दोन्ही परीक्षेसाठी सोशल सायन्स म्हणजेच सामाजिक शास्त्र या विषयाची तयारी कशी करावी, म्हणजे म्हणजे आपल्याला 60 पैकी किमान 40 मार्क मिळतील. हां, मी थोडीशी आधी पहिल्यांदा स्ट्रॅटेजी सांगतो की टीईटी पेपर 2 सोशल सायन्स 2 पास होणं किती सोपं आहे हे थोडं सांगतो. हां, आता बघा, तुम्ही टीईटी द्या किंवा सीटीटी द्या, ओके, तर दोन्हीला सुद्धा 60 पैकी सोशल सायन्स जे क्वेश्चन आहेत त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 40 मार्क घ्यायचे. किती मार्क घ्यायचे सांगा, रिप्लाय द्यायचा चला, म्हणजे काय होईल, टू वे कम्युनिकेशन होईल. तुम्ही जर रिप्लाय नाही दिला ना तर मी वन वेज बोलेल. ज्यावेळेस आपण टू वे कम्युनिकेशन करूया त्यावेळेस आपला क्लास हा अधिक चांगला होणार आहे. ओके, हा तर थोडं रिप्लाय देत चला. तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन ठेवला तरी चालेल, तुमचा व्हिडिओ तुम्ही ऑफ ठेवला तरी चालेल. ऑन ठेवला तर चांगलं आहे, म्हणजे मला दिसेल तुम्ही व्यवस्थित बसलाय का लक्ष देत, हे मला दिसेल. ऑफ ठेवलं तरी चालेल, पण माईक अनम्यूट करून तुम्ही रिप्लाय देऊ शकता. प्लीज रिप्लाय द्या. ओके, हा आता पहा, तर टीईटी पेपर 2 मध्ये सोशल सायन्सला आपल्याला 40 मार्क घेणं गरजेचं आहे. तर 40 मार्क घेणं गरजेचं का, 40च मार्क तुम्ही का सांगताय? हा आता पहा, जर तुम्ही 40 मार्क घेतले सोशल सायन्स मध्ये तर तुम्हाला 60 पैकी 40 पडले, मग राहिले किती मार्क तुम्हाला पात्र होण्यासाठी, तर तुम्हाला मार्क राहिले 50. मग 50 मार्क तुम्हाला किती विषयातून घ्यायचे, तर 50 मार्क तुम्हाला मानसशास्त्र, मराठी, इंग्रजी, हा या विषयातून घ्यायचे. मराठी 30, मानसशास्त्र 30, इंग्रजी 30, 90. 90 पैकी तुम्हाला 40-50 मार्क पडतील का नाही सांगा, आरामशीर पडतील. बरोबर का नाही? 90 पैकी 50 मार्क तुम्ही आरामशीर घेऊ शकता. ओके, त्यामुळं फोकस करा सोशल सायन्स साठी 40 पेपर कसे जायचं याचा फोकस करा. तत्पूर्वी मी माझी ओळख सांगतो. माझं नाव आहे हरीश शिंदे लातूरकर. मी 2013 ची पेपर फर्स्ट व पेपर सेकंड दोन्ही टीईटी पास आहे. विशेष म्हणजे मी इंजिनिअरिंगचा जरी विद्यार्थी असलो तरी माझं डीएड झालेलं आहे. माझं बीए मध्ये इतिहास सब्जेक्ट आहे, वायसिंग म्हणून मी बीए केलेलं आहे. स्पेशल हिस्ट्री माझा सब्जेक्ट आहे. थर्ड इयरला सर्व विषय माझे हिस्ट्रीचे होते. माझं एमए हिस्ट्री पण झालेलं आहे, एमए हिस्ट्री सुद्धा आहे, एमए एज्युकेशन सुद्धा झालेलं आहे. टीईटी 2013 ची मी पहिली टीईटी पहिल्या प्रयत्नात वयाच्या 21व्या वर्षी बीएड करताना मी पास झालेलो आहे. आता कसा झालो असेल त्याचं मी तुम्हाला शिकवत असं सांगणार आहे. त्यानंतर सेंट्रल टीईटी 2015 ला पास झालोय, सोशल सायन्स 2015 ला. केंद्रीय विद्यालयाला माझं सिलेक्शन झालेलं होतं. आर्मी पब्लिक स्कूलला माझं सिलेक्शन झालंय. केव्हीएस चं सिलेक्शन 2016 ला झालेलं आहे. आर्मी पब्लिक स्कूलला सिलेक्शन 2017 ला झालेलं आहे. 2000 टेटची जी एक्झाम आहे, शिक्षक भरतीची एक्झाम 2017 ला, त्या 17 च्या एक्झाम मध्ये मला 143 मार्क पडले होते व मी भूकंपग्रस्त उमेदवारामधून राज्यात पहिला आलेलो आहे. त्यानंतर आत्ताची जी मागच्या 1 वर्षापूर्वी टेट झाली ती म्हणजे टेट 2022 ची, जी 23 मध्ये झाली फेब्रुवारी महिन्यात, त्यामध्ये सुद्धा मला 128 मार्क पडले. खूप चांगले मार्क आहेत. मला कोणतीही जिल्हा परिषद, कोणतीही संस्था, माझं एम एई टी असल्यामुळे कोणते ज्युनियर कॉलेज सुद्धा मला मिळालं असतं, परंतु मी ऑलरेडी जॉबला असल्यामुळे मी अप्लाय केलेलं नाहीये. ठीक आहे, मी जवळपास गेली 10 वर्षापासून अध्यापनाच काम करतोय. 2015 पासून मी इतिहास, भूगोल 5वी ते 10वी शिकवतोय. 2015 पासून पहिला तर मी लातूरला शिकवलेलं आहे. जर तुम्ही लातूरचे कोणी असाल तर श्रीकृष्ण सोमानी विद्यालय इथे मी जवळपास 4 वर्ष इतिहास भूगोल शिकवलेलं आहे. आणि सध्या मी 9वी 10वीला सोशल सायन्स विषय शिकवतोय. 8वी 9वी 10वीला मी सामाजिकशास्त्र विषय शिकवतोय. माझा विषयच सामाजिकशास्त्र आहे. जरी मी मॅथ शिकत असलो, सायन्स शिकत असलो, कारण माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. माझं 11वी 12वी चांगल्या स्कूलला झालेलं आहे, एकदम टॉप लेवलच्या, टॉप लेवलच्या स्कूलला. 11वी 12वी लातूरच्या चांगल्या क्लासेसला झाले, त्यामुळे माझं मॅथ सायन्स सुद्धा तेवढंच परफेक्ट आहे. परंतु माझा डिग्री घेतला आहे तर माझी डिग्री इतिहासमध्ये आहे. त्यामुळे अजिबात तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सोशल सायन्समध्ये 60 पैकी 40 वर मार्क घेऊन द्यायची जबाबदारी माझी. आता सांगतो बुक लिस्ट. सर आम्ही बुक लिस्ट कोणती वापरावी? ठीक आहे, सर आम्ही कोणते पुस्तक वापरावे? तर माझं पहिलं रिकमेंडेशन तुम्हाला असणार आहे की तुम्हाला जर सोशल सायन्समध्ये 60 पैकी 40 वर मार्क घ्यायचे असतील तर तुम्ही 6वी ते 10वीचे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र याचे सर्व पुस्तक वाचून काढा. त्याच्या नोट्स काढा, त्या पुस्तकातले पुस्तकावर हायलाईट करा. नोट्स काढायचं म्हणजे लिहायच्या,
नोट्स लिहायला तुम्हाला खूप वेळ लागेल, बरोबर का नाही? नोट्स लिहून काढायचे म्हणजे तुम्हाला खूप वेळ लागेल, तर तितका वेळ आपल्या विषय नाहीये. तर पाठ्यपुस्तक घ्या 6वी ते 10वीचे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र. त्यातलं पुस्तक हायलाइटर पेन असते, हायलाइटर हायलाइट करून घ्या. हां, मी आपल्या सोशल सायन्स मध्ये पहिल्यांदा 6वी ते 10वी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र तुमच्याकडून नोट्स काढून घेणार आहे पहिल्यांदा, ठीक आहे? त्यानंतर मी क्वेश्चन तुम्हाला दाखवणार आहे, थोड्या वेळात क्वेश्चन कसे विचारतात, क्वेश्चन तुमच्याशी शेअर करणार आहे. तर क्वेश्चन कसे विचारले जातात, म्हणजे 60 आहेत ना, 60 मार्कापैकी 30 ते 35 मार्क क्वेश्चन हे डायरेक्टली 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 6वी ते 10वीच्या पाठ्यपुस्तकावर विचारणार डायरेक्टली, जशा तसा काही बदल नाही. 6वीचा इतिहास असेल, 6वीचं भूगोल असेल, 6वीच्या इतिहास म्हणजे काय प्राचीन भारताचा इतिहास आहे, 7वीचा इतिहास म्हणजे काय मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, 8वीचा इतिहास काय आहे तर आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात प्रवेश केला तेव्हापासून भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईपर्यंत 8वीच्या इतिहासामध्ये आहे. 9वीच्या इतिहासामध्ये काय आहे तर 9वीचा इतिहास आपण ज्यावेळेस शाळेत होतो ना, तुम्ही आणि मी, हा, शाळेत असताना 9वीचा इतिहास वेगळा होता, जगाचा इतिहास होता आपल्याला, ठीक आहे? आता तसं नाहीये. आता 9वीच्या इतिहासामध्ये काय माहित आहे का तर 1950 ते 2000 या कालखंडातला इतिहास 9वीच्या इतिहासाला आलेला आहे. आपण ज्यावेळेस 10वी केली, बघा माझी 10वी 2007ची, तुमच्या आणि माझ्या 10वीच्या वेळेस आपलं काय होतं तर जगाचा इतिहास होता 10वीला, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, बरोबर का? मानतर हवा तुम्ही पाहतो, मी तुमची व्हिडिओ पाहतोय, व्हिडिओ ऑन ठेवलं तर चांगलं होईल, आपलं ते जास्त नाही आहे, माझ्या मध्ये सर्व लेडीजच आहे, ठीक आहे? जेंट्स मी एकटाच आहे, कोणी नाही, तर मग व्हिडिओ ऑन ठेवलं तरी चालेल. हा, तर जगाचा इतिहास होता, बरोबर आहे, परंतु आता 10वीला जगाचा इतिहास नाहीये. 10वीचा जो इतिहास आहे ना तो उपयोजित इतिहास आहे. आता तुमच्यापैकी कुणाचं एम ए इतिहास झालं असेल तर त्याला माहित आहे, बघा एक सब्जेक्ट असतो बघा एम ए ला इतिहासामध्ये, काय म्हणतात त्यामध्ये इतिहासाबद्दल म्हणजे माहिती असते, काय सब्जेक्टचं नाव, हिस्टोरोग्राफी, हा हिस्टोरोग्राफी सब्जेक्ट असतो, फर्स्ट इयरला सब्जेक्ट असतो, बरोबर का नाही? इतिहास सब्जेक्ट मध्ये, हा, तो हिस्टोरोग्राफी हा जो सब्जेक्ट आहे एम ए इतिहासचा, तो त्याचं शॉर्ट 10वीच्या इतिहासामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये काय 10वीच्या इतिहासामध्ये काय आहे, 10वीच्या इतिहासामध्ये पाश्चात्य शिक्षणाच्या इतिहास शिकण्याच्या पद्धती, भारतीय शिक्षण, भारतीय भारतीय परंपरा इतिहास शिकण्याची, प्रसार माध्यमाचा इतिहास, खेळांचा इतिहास, वृत्तपत्रांचा इतिहास असा आहे, ठीक आहे? त्यानंतर बरेच जण, आता तुम्ही ऑनलाईन तास माझा करताय, तसे तुम्ही युट्यूबला बरेच क्लास पाहणार आहे, पाहणारच आहे, पाहिले पण पाहिजे, ठीक आहे? युट्यूबला जे जे लाईव्ह ते पण पाहत जा, परंतु तुम्ही कोणत्याही क्लासला जावा, तो कोणत्याही क्लास करा, तिथले जे शिक्षक आहेत ना ते ऍक्च्युली टीचर नाहीये, ते एमपीएससी स्पर्धा परीक्षा शिकवणार आहेत. मग त्यांचा जो दृष्टिकोन असणार आहे ना तुम्हाला सांगण्याचा, तो एमपीएससीच्या लेवलचा असणार आहे. लक्षात ठेवा, आपली ही शिक्षक भरतीची ती TET परीक्षा ही एमपीएससीची परीक्षा नाहीये. हा पेपर एमपीएससी सेट करत नाहीये, कळतंय का? हा पेपर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सेट करते. मग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अजून कोणकोणत्या एक्झाम घेते, तर ती 8वी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप, एनएमएस एक्झाम घेते, आणि एनएमएस एक्झामला सुद्धा सोशल सायन्स हा सब्जेक्ट आहे, ठीक आहे? मग ती पेपरसाठीची मेंटॅलिटी जी आहे ना ती 5वी ते 12वी याच्या बाहेर जात नाही. त्यामुळे कोणत्याही एमपीएससीचं इतिहास, भूगोलचं पुस्तक वाचून वेळ वाया घालू नका. हा, त्यातल्या काही गोष्टी वाचाव्या लागणार आहेत सामान्यांच्या, जीकेच्या, ज्या भूगोलाशी संबंधित असतील, हा, किंवा आपल्या समुद्र किनारी, आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्याने कोणते आहेत, अभयारण्य कोणते आहेत, हा, आपल्या महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे कुठे आहेत, ही जी बेसिक जनरल नॉलेज आहे ना, तर जनरल नॉलेज मी नोट्स देतो तुम्हाला, तेवढंच करा, ठीक आहे? इतिहास इतिहास मी सांगतो तेवढंच करा. मी तुम्हाला नोट्स देणार आहे, माझ्या सोशल सायन्स नोट्स टायपिंगला दिल्यात मी, 15 ऑक्टोबर पर्यंत टाईप करून देतो असं ते म्हटले. आपली TET एक्झाम आहे ती 10 डिसेंबरला आहे, बरोबर आहे? आणि CET एक्झाम आहे ती TET एक्झाम आहे ती 10 नोव्हेंबरला आहे, आणि CET एक्झाम आहे ती 1 डिसेंबरला. म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत जर मी तुम्हाला नोट्स दिल्या, ऐका, तर तुम्हाला पुरेसा वेळ मिळतो अभ्यासाला, ओके? आणि सोशल सायन्स जे आपले लेक्चर आहेत ते दररोज नसतील, मी सांगेल कोणत्या दिवशी सोशल सायन्स लेक्चर आहे. तुम्ही आमच्या क्लासला प्रवेश घेतल्यानंतर आमच्या क्लासचा एक व्हॉट्सअप ग्रुप असेल, आपल्या ऍप पण येते, म्हणजे श्री पाठिंबा हरीश शिंदे लातूरकर अकॅडमी, हरीश लातूरकर अकॅडमी या नावाचं ऍप आपलं एक 3 ते 4 प्ले स्टोअरला येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इतर सर्व लेक्चर्स, रेकॉर्डिंग लेक्चर्स मिळणार आहेत. त्या रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये इतिहास, भूगोलचे मी रेकॉर्डिंग लेक्चर येणार आहे, नोट्सचे सगळे नोट्स, ठीक आहे? म्हणजे नोट्स कसे देणार मी, पाठ्यपुस्तक 5वी 6वी ते 12वी 6वी ते 12वी कव्हर करणार आहे. दुसरी गोष्ट, अर्थशास्त्र, अर्थशास्त्र संबंधीचे जास्त प्रश्न आपल्या TET ला विचारले जात नाही, ठीक आहे? आता मी माझ्याकडे स्क्रीन शेअर करतो बरं का तुमच्याशी. मी परवा दिवशी, कालच्या रात्री, परवाच्या रात्री पहाटे 4 उठून आपल्या 2013-2021 त्या दरम्यान ज्या 6 TET एक्झाम झाल्या, त्या 6 TET एक्झाम मधल्या सोशल सायन्सच्या पेपरचं अनालिसिस केलेलं आहे, ते अनालिसिस मी तुमच्याशी शेअर करतोय.
जे विद्यार्थी जे शिक्षक बंधू भगिनी आपल्या या क्लासला प्रवेश घेतील, तुम्हाला फक्त सोशल सायन्स क्लास लावायचं असेल तर ती सुद्धा संधी आहे बरं का. तुम्ही फक्त 7 रुपये पे करून सोशल सायन्स क्लास करू शकता. मी विषय ठेवले सर्व विषय असेल तर 2000 रुपये, त्यामध्ये डिस्काउंट सांगितले 21 सप्टेंबर पर्यंत 15% डिस्काउंट. ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता. हा आता मी स्क्रीन शेअर करतोय माझी. हा तुम्हाला गुगल ड्राईव्ह दिसतोय का माझा? प्लीज रिप्लाय. मी एंटायर स्क्रीन शेअर करतो. तुम्हाला माझी सर्व स्क्रीन दिसेल, माझ्या मोबाईलवर जे जे काही आहे ते तुम्हाला दिसणार आहे आता. ओके, हा मी गुगल ड्राईव्ह ओपन करतोय, त्यामध्ये ओपन करूया. ओके, थोडं लेट झालो तुम्ही. हे बघा, पीडीएफ ओपन होते. मला कमीत कमी 2 तास लागले हे विश्लेषण करण्यासाठी. किती तास लागले? 2 तास. आता तुम्हाला मी सोशल सायन्स मध्ये सब्जेक्ट कोणते टीईटी साठी खास ते पण सांगतो. ठीक आहे, म्हणजे सब्जेक्ट इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे सब्जेक्ट तर आहेतच आहेत, त्याचं विश्लेषण पण देतो. थोडस झूम करतो. ओके, दिसते व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांना? प्लीज रिप्लाय, मेसेज करा कमीत कमी. मेसेज मध्ये रिप्लाय तरी चालेल. ओके, हा तर टीईटी सामाजिक विश्लेषण जवळपास 2 तास पहाटे 4 ते 6 केल्यानंतर ही विश्लेषण तयार झालेलं आहे. आता या विश्लेषणामध्ये तुम्हाला टीईटी इयर दिले बघा, 2021, 2019, 2018, 2017, 2016, 2014, 2013. ठीक आहे, यामध्ये कोणत्या तरी एका वर्षी डबल एक्झाम झाली होती माझ्या मध्ये, असं किती झालं होतं 2016 साली किती झालं होतं, 16 ची 17 असं डबल किती झालं, रिवाईज झाली एक्झाम. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला इतिहास व राज्यशास्त्र यामध्ये सब टॉपिक आहेत. कोणते आहेत? तर जग आणि भारत. हा, जग आणि भारतावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. जग आणि भारत या घटकावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. मग सर, आता जगाचा इतिहास आम्ही कसा करायचा? आता आपले जे सोशल सायन्स आहेत, बऱ्याच जणांचं बी ए असणार आहे, काही जणी एम ए इतिहास केलं असेल, काही जणी एम ए इकॉनॉमिक्स केलं असेल, काही जणी एम ए भूगोल केलं असेल. हा, मग बी ए इतिहासला जग होता, काही जण म्हणते सर आमचा इतिहास विषय नव्हताच बी एला, मग आम्ही कसं करायचो? मी सांगतोय, मी जितक्या नोट्स देतोय तितक्याच करायचा, त्याच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही, 100% गॅरंटी माझी. गेले 10 वर्ष झाले मी सोशल सायन्स शिकवतोय, त्यामुळे मी सांगतो एवढं पर्टिक्युलर सांगतो, त्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही. ठीक आहे, मला फक्त 15 ऑक्टोबर पर्यंत वेळ द्या नोट्सला, तोपर्यंत आपल्या ऑनलाईन तास होतील आपले. तोपर्यंत हा ऑनलाईन तास मी तुम्हाला 5वी ते 12वी सगळं करणार आहे. त्या अँगलनं बाहेरून प्रश्न कसा विचारतो ते सांगणार आहे. कोणताही एमपीएससी युपीएससीचा इतिहास भूगोल शास्त्र वापरणे वाचायची गरज पडणार नाही, ते वाचून फायदा नाही. म्हणजे त्यातले पण प्रश्न पडतील, पण ते तुमची वेस्ट ऑफ एनर्जी जाईल. ते कशी जाईल? हे विश्लेषण झालं की मी क्वेश्चन शेअर करतो, त्यावेळी तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता बघा, तर जग आणि भारत यावर 16 प्रश्न 2021 ला पडलेत, 19 ला 13 पडलेत, 18 साली 15 पडलेत, 17 साली 13 पडलेत, 16 साली 12 पडलेत, 14 साली 14 पडलेत, 2013 साली 16 पडलेत. ओके, याचा अर्थ काय? जग आणि भारताचा इतिहास आपला फोकस करायचा आहे. मग सर, जग आणि भारताचा इतिहास म्हणजे काय करायचं? तर जगाच्या इतिहासामध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, किंवा इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धतीचा विकास असेल, किंवा जपान मधली चळवळ असेल, किंवा चीन मधले माओवाद असेल, किंवा रशियातलं, हा रशिया, जपान, चीन, क्युबा याचा सुद्धा थोडक्यात आढावा घ्यावा लागतो. यावर सुद्धा आपल्या टीईटीला प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे, एम ए इतिहासला जर तुम्ही एम ए करत असाल, आता मुक्त विद्यापीठ म्हणून यावर्षी पहिल्यांदा एम ए इतिहास सुरू झाला आहे. इतके दिवस एम ए इतिहास मुक्त विद्यापीठ नव्हतं. मागच्या वर्षी 2024-23 ला पहिल्यांदा मुक्त विद्यापीठ मध्ये एम ए इतिहास आलेला आहे.
हा त्यामुळे माझं एम ए इतके दिवस मी केलं नव्हतं. आता मी एम ए सेकंड इयरची एक्झाम देतोय सध्या. ठीक आहे, म्हणजे मागचं एम एच्या सेकंड फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला मी जगाचा इतिहास अभ्यास आहे लेटेस्ट याच वर्षी. तेव्हा माझं नॉलेज कसं आहे, करंट नॉलेज आहे माझं. ठीक आहे, मावो मावो ही चळवळ कुठे झाली, हा किंवा हे जे प्रश्न आहेत ना डिटेल, मी तुम्हाला क्वेश्चन शेअर करणार लगेच ह्यानंतर, लगेच तुम्हाला खाट खाट उत्तर सांगणार. का? कारण एम ए इतिहास वायसीबीला आत्ता यावर्षी पहिल्यांदा आलाय. आधी वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये होतं आणि मी कसं माझं सगळं शिक्षण डिस्टन्स झालंय. मी फक्त 12वीपर्यंत रेग्युलर केलंय, डीएड बीएड घरी बसूनच केलंय सगळं. फक्त मी माझा माझा अभ्यास करायचो, माझ्या अभ्यासाची टेक्निक वेगळी आहे ती मी फॉलो करायचो. आणि माझं आणि थोडक्यात अजून एक सांगायचं म्हणजे मला दहावीला इतिहास सब्जेक्ट होता. दहावीला मला इतिहास भूगोलमध्ये 100 पैकी 97 मार्क आहेत दहावीला. त्यावेळेस प्रॅक्टिकलचे मार्क नसायचे आमच्या आमच्या 2006 ला इतिहास भूगोल हा विषय 150 मार्क असायचा आणि 2007 ला दहावीच्या 2007 ला इतिहास भूगोल हा विषय 100 मार्कला होता. त्यामध्ये इतिहास हा 50 मार्कला, इतिहास राज्यशास्त्र 50 मार्कला आणि भूगोल अर्थशास्त्र 50 मार्कला होतं. तर इतिहास राज्यशास्त्रामध्ये 50 पैकी मला 49 मार्क आहेत आणि भूगोलामध्ये मला 50 पैकी 47 मार्क आहेत. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल याच्यावर. आणि इतिहास भूगोल हे माझे लहान आवडीचे विषय आहेत. त्यावर अजिबात तुम्ही टेन्शन करू नका. मी जेवढं सांगतोय ना, जेवढं क्लास मध्ये करून घेतो ना, तेवढंच करा. तुम्हाला 60 पैकी 40 45 50 मार्क आरामशीर पडणार आहेत. ओके, हा तसं महाराष्ट्राचं बघा, महाराष्ट्र इतिहास अगदी प्रश्न आहे. बघा 4 7 5 6 5 5 3. मग तुम्ही म्हणाल सर महाराष्ट्र इतिहास, मग तुम्हाला बाकीचे जे ऑनलाईन क्लास वाले जे आहेत, जे युट्यूबर आहेत किंवा जे क्लास घेतात एमपीसी यूपीसी क्लास घेतात, त्यांनी हे टीईटीचे क्लास लगेच सुरू केलेत. त्यांचे ते क्लास कमर्शियल आहेत. मी जे क्लास घेतो ते माझा कमर्शियल क्लास नाही आहे. माझी मिसेस ती पण टीईटी पास करेल, त्यासाठी मी क्लास सुरू केलेत. व आमच्या शाळेतले काही लमसम लोक आहेत, कॉन्ट्रॅक्ट वर काम करतात. ठीक आहे, त्यांना पण टीईटी पास व्हायचं आहे. मग त्यांच्यासाठी पण मी हे क्लास सुरू केले. माझा काही कमर्शियल क्लास नाही आहे बरं का. ठीक आहे, तर महाराष्ट्र मग ते सांगा तुम्हाला महाराष्ट्र इतिहास हे ह्याचा गाठाळ्याचं पुस्तक वाचा किंवा 11वीचा इतिहास वाचा महाराष्ट्राचा, काही गरज नाहीये. 5वी 6वी ते 10वीच्या इतिहासामध्ये जिथं जिथं महाराष्ट्राचा संदर्भात आलाय त्यातूनच प्रश्न पडलेले आहेत सगळे. किती प्रश्न आहेत, 2021 ला 4 प्रश्न आहेत, 2021 ला 7 प्रश्न आहेत, 2018 ला 5 प्रश्न. मी क्वेश्चन सुद्धा शेअर करणार आहे तुम्हाला, त्यावेळेस कळेलच तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर राज्यशास्त्र नागरिकशास्त्र, काही लगेच राज्यशास्त्र नागरिकशास्त्र लगेच झालं राज्यघटना सुरू करतात. राज्यघटनेचा इथे काही संबंध नाहीये. आपल्याला टीईटी पास व्हायचंय, आपल्याला राज्यशास्त्रामध्ये सेटनेट करायचं नाहीये, आपल्याला एमपीसी द्यायची नाहीये, आपल्याला यूपीएससी द्यायची नाहीत, आपल्याला टीईटी पास व्हायचंय. राज्यशास्त्र नागरिकशास्त्र करण्यासाठी आपल्याला राज्यघटना अभ्यासावी लागत नाही. मग तुम्ही म्हणाल सर काही प्रश्न राज्यघटनेचे पडलेत की, हो पडलेत ना. कोणते प्रश्न पडलेत, जे राज्यशास्त्रामध्ये 6वी ते 10वी किंवा 12वी पर्यंत आहेत पाठ्यपुस्तक, तेच प्रश्न पडलेत. राज्यशास्त्रासाठी तुम्हाला भगीरथ प्रकाशनचं रणजित बोंबे वाचायची गरज नाहीये, इथं लक्ष्मीकांत वाचायची गरज नाहीये. मी सगळे वाचले, मी ग्रोवर अँड ग्रोवर वाचले, बिपिनचंद्र वाचले, लक्ष्मीकांत वाचले, सगळं अभ्यास केलेला आहे. मी पण मी सुद्धा एमपीसी यूपीसी फक्त 6 महिने केलेली आहे. 6 महिन्यात एमपीसी यूपीसी थांबवली. काय थांबवली सर तुम्ही, नाही मला अधिकारी व्हायचं नाही, मला शिक्षक व्हायचं होतं. आणि हे कुणाला सांगितले, मी तुम्हाला ऑन लाईव्ह दाखवतो. मी सर म्हणला सर पुरावा दाखव तुमचा. अविनाश शर्मा देखील सर तुम्हाला माहित असतील, चाणक्य मंडळचे ते माझे गुरु आहेत. त्यांना पाठवले मेसेज तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह स्क्रीन शेअर करून. कधी 2015 साली दसऱ्याच्या वेळेस जून पासून दसऱ्यापर्यंत मी एमपीसी यूपीएससी केली. माझं मन लागे ना सर, म्हणलं सर मला एकच आवडत, काय आवडतंय, मला शिकवायला आवडतं, मला शिक्षकच व्हायचंय. आम्ही शिक्षकच झालेलो आहे. ठीक आहे, त्यामुळे हे जे सब्जेक्ट आहेत तुमचं, कठारे असेल महाराष्ट्र इतिहास गाठा असेल किंवा तुमची एमपीसी सगळे पुस्तकाचे नोट्स काढले, सगळे थप्पे पुस्तकाचे सगळ्या. ठीक आहे, पण ते सांग ते आपल्याला वाचायचे का, ते आपल्याला वाचायचे नाही. आपल्याला काय वाचायचंय, आपल्याला फक्त पाठ्यपुस्तक वाचायचे. कोणते वाचायचे, 5वी ते 12वी वाचायचे. तेवढ्यावरच आपल्याला सगळं क्लिअर होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जागतिक भूगोल, मग सर जगाचा भूगोल काही पुस्तक घेऊ का, जगाचा भूगोल एमपीसीचं सौदीचं पुस्तक घेऊ का, नाही घ्यायचं. जगाचा भूगोलासाठी आपले 5वी ते 12वी जेवढे आले ना तेवढंच करायचं, त्याच्या बाहेरचा काही प्रश्न पडत नाही. सर भारताचं भूगोल कोणतं पुस्तक घेऊ, नको घेऊ, कोणत्याही एमपीएससीचं पुस्तक घेऊ नका. भारताच्या भूगोलासाठी 5वी ते 12वी मध्ये जिथं जिथं भारताच्या भूगोला संदर्भात प्रश्न आला उल्लेख आलाय तेवढंच करायचंय. तसंच महाराष्ट्राचं असणार आहे. कळतंय का मी काय म्हणतो इथे? ओके, हे झालं माझं अनालिसिस पीवायक्यूचं. ओके, ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करेन. तुम्ही ऑनलाईन क्लासला प्रवेश घेतला की तुम्हाला ही पीडीएफ शेअर करेन. 21 सप्टेंबर पर्यंत आपल्या ऑनलाईन क्लासला 15% डिस्काउंट आहे. ओके, हा ज्यांना 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 आपला ऑनलाईन क्लास करायचा आहे, हा व्हिडिओ मी युट्यूबला पण टाकणार आहे. त्यांना हा जो नंबर दिसतो ऑनलाईन क्लास करण्यासाठी, टीईटी सीटीईटी सर्व सब्जेक्टचं जरी करायचं असेल तरी तुम्हाला नोट्स मिळतील. तुम्हाला टॉपिक वाईज मी टेस्ट देणार आहे.
घटक निहाय सुद्धा ऑनलाईन टेस्ट देणार आहे, तुम्हाला नोट्स पण मी देणार आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला 150 मार्काची 5 प्रश्नपत्र मी देणार आहे OMR शीटचे, त्यात तुम्ही घरी सोडवायचे तुमच्या वेळेप्रमाणे. आपला ऍप डेव्हलप होतोय, जो लोगो तुम्हाला दिसतोय बघा हरीश लातूरकर अकॅडमी, या लोगोनेच आपला ऍप रविवारपर्यंत लॉन्च होईल प्ले स्टोअरला. ओके, मी सुदिन शरीफ थांबवतोय, आता मी शेअर करतो तुमच्यासोबत क्वेश्चन्स. सर प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे होते आम्हाला सांगा, प्रिव्हियस क्वेश्चनचे मी काही फोटो काढले आहेत, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन शेअर करतोय. मी थोडं स्क्रीन मोठी करतो. हे बघा स्क्रीन दिसते सर नाही व्यवस्थित, स्क्रीनवर व्यवस्थित दिसतंय का, रिप्लाय प्लीज. ओके, आता बघा हा जो क्वेश्चन आहे तो 2021 ला विचारलाय, इतिहास जग व भारत काय विचारलाय, तर तुम्ही सिद्धांत विचारलाय, हा सिद्धांत कुणी मानला, मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो, हा सिद्धांत विचारलंय. हे नववीचं जे ओल्ड सिलेबस पुस्तक आहे ना, नवीचं ओल्ड सिलेबस म्हणजे ज्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती हा काय अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध त्या पुस्तकातून पडलेलं आहे नववीच्या ओल्ड सिलेबस मधून हा प्रश्न. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हे मॉन्टेग्यू वॉल्टेअर रुसो हे काय फ्रेंच तत्वज्ञ आहेत, फ्रेंच राज्यक्रांतीतले, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा इतिहास हे बघा, हा तो दुसरा प्रश्न पडलाय ना तो डायरेक्टली आठवीच्या इतिहासातून पडलाय, हा काही एमपीसीचा प्रश्न नाहीये. आठवीच्या इतिहास पुस्तक वाचा, कोणता पाठ वाचा, तिसरा पाठ वाचा, पहिला युरोप आणि भारत दुसरा पाठ वाचा, आठवीचा इतिहास दुसरा पाठ युरोप आणि भारत वाचा, त्यात तुम्हाला उत्तर मिळत जाते या प्रश्नाचं. काही एमपीसीचं पुस्तक वाचायची गरज नाहीये, ठीक आहे. काय प्रश्न आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत, कारण आठवीच्या इतिहासामध्ये तिसऱ्या इतिहासामध्ये आहे इंग्रजी सत्तेचा पाया, त्यामध्ये दिले बघा आपले उद्योजक कोण, जमशेदजी टाटा, हा नानाभाई कासवजी दावर, हिने पहिल्यांदा उद्योग स्थापन केले. आठवीच्या इतिहासातला हा प्रश्न आहे, असे प्रश्न मी माझ्या शाळेच्या मुलांना शिकवतो, एनएमएसच्या मुलांना, हे सगळे एमपीसीचं शिकवतो. काय करावं लागलं रे, हा कारण पहिलं कारण काय आहे, ते इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता, हे कारण बरोबर आहे का, हे कारण बरोबर आहे. दुसरं काय आहे, भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता, हे सुद्धा कारण बरोबर आहे. तिसरं कारण काय, कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते, हे सुद्धा योग्य. उत्तर काय असणार सांगा, रिप्लाय प्लीज. पर्याय चौथा पर्याय, कितवीचा हा प्रश्न आहे, आठवीचा तिसरा पाठ एनएमएसचं बघा, योगिता मॅडम आहेत बघा, त्यांच्या मुलीला मी एनएमएस शिकवलंय बघा, आहेत का मॅडम, सांगले मॅडम, हा हे आमच्या आठवीचे मध्ये सोडून दिले प्रश्न, आठवीचे उद्या मॅडम, हा शिकवाय शिक्षक तुम्हाला तसा पाहिजे त्या पद्धतीचा, नाही तर इतिहास भूगोलच्या शिक्षक काय बॉम्ब आहे, इतिहास भूगोलचे शिक्षक पाठ वाचून दाखवतात ओरड असते, बरेच तुमच्या इतिहास मुलांना समजत नाही, काय समजत नाही, इतिहास भूगोलच्या शिक्षक पाठ वाचून दाखवायचा नसतो, त्या अनुषंगाने बऱ्याच काही घडामध्ये सांगायचे मुलांना, मग मुलांना इंटरेस्टिंग वाटत असतं, ठीक आहे. हा माझा गेल्या वर्षी 10 वर्षाचा इतिहास भूगोलचा अनुभव सांगतोय, ठीक आहे. पुढचा प्रश्न मी तुमच्या सोबत शेअर करतोय, हे असे हे दिले तुम्हाला प्रश्नरंभ दिले या पुस्तकामध्ये, हा रसरत्नागर रसायने व धातू पंचसिद्धांतिका हा प्रश्न जिकेवर आहे, आता हा जिके प्रश्न नाहीये, सहावीचं तुम्हाला माहिती आहे का, सहावीच्या इतिहासामध्ये ग्रंथ आणि ग्रंथकार दिलेत, कोणता ग्रंथ कशावर लिहिला आहे ते दिलेलं आहे, हा सहावीच्या इतिहासा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न रसरत्नागर रसायने धातू पंचसिद्धांतिका, ठीक आहे, हा सहावीच्या इतिहासातला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, आता हा जो प्रश्न आहे ना, सहावी इतिहास एन सी मध्ये पण आहे, दहावीच्या पुस्तकात पण आहे, जॉन मार्शल, डॉक्टर दयाराम साने, राखालदास बॅनर्जी, हा काय आहे, डॉक्टर दयाराम साने कोण आहेत, तर त्यांनी मोहनजोडो येथे उत्खनन कार्य केलेलं आहे, ठीक आहे. जॉन मार्शल कोण आहेत, जॉन मार्शल हे ब्रिटिश काळात पुरातत्व खात्याचे प्रमुख आहे, हे कुठे आहे सर, हे दहावीच्या इतिहासामध्ये दुसरा पाठ, हा इतिहास शिकण्याची भारतीय परंपरा याच्यामधला आहे, जॉन मार्शल, हा डॉक्टर दयाराम साने, हा यांचं कार्य कुठे आहे, कोणत्या पुस्तकात आहे, तर सहावीच्या इतिहासामध्ये आहे, हरप्पा संस्कृतीमध्ये आहे. राखालदास बॅनर्जी कुठे आहेत, हा ते सुद्धा सहावीच्या इतिहासामध्ये आहे, आणि FW Lippi कुठे आहेत, हे दहावीच्या इतिहासामध्ये आहे, आहे का बरोबर, प्लीज रिप्लाय. तुम्ही पुस्तक काढून बघा बरं का, मी जे सांगतोय ना, तुम्ही पाठ्यपुस्तक काढून बघा, चेक करून बघा, मी सांगतोय ते खरं सांगतोय का खोटं सांगतोय, पडताळून पहा, तुम्ही स्वतः पडताळून पहा. ओके, रिप्लाय देत जा प्लीज. हो सर. दुसरी मी शेअर करतो मी तुम्हाला, म्हणजे मी तासाला बसलोय सर, मी काही अभ्यास करून बसलोय बरं का, मी पण हा 5वा प्रश्न,
हा पाचवा प्रश्न सातवीच्या पण इतिहासामध्ये आहे आणि तुम्हाला दहावीच्या इतिहासात सापडतो अरेबियन नाईट्स कधीतील नाईट. अरे हा प्रश्न कशावर पडला माहितीये का, दहावीच्या इतिहासामध्ये दुसरा टॉपिक आहे इतिहास लेखनाची भारतीय परंपरा, त्यामध्ये मुस्लिम इतिहासकार आहेत, मुस्लिम इतिहासकार. याचं जे उत्तर आहे हा हारून अल रशीद हा मुस्लिम इतिहासकार आहे, याची माहिती दहावीच्या याच्यामध्ये संकल्पना चित्र दिले बघा दहावीच्या इतिहासामध्ये दुसऱ्या पाठामध्ये मुस्लिम इतिहासकार त्याच्यामध्ये नाव आहे बघा हारून अल रशीद. आणि त्याच्या अनुषंगानं तुम्हाला हा प्रश्न विचारलाय अरेबियन नाईट्सचा, कळलं का? अरे हा एमपीएससी युपीएससी प्रश्न नाही उचलला. तुम्ही बघा तुमच्याकडे पुस्तक असेल दहावीचं, सांगे मॅडम तुम्ही मुलगी दहावीला असेल कदाचित दहावीचे इतिहास पुस्तक काढून बघा मॅडम तुम्ही. तुम्हाला पाठ पण सांगू दुसरा पाठ इतिहास लेखनाची भारतीय परंपरा त्याच्या दुसऱ्या पानावर पहिलं दुसरं दुसऱ्या का तिसऱ्या पानावर त्या पाठाच्या मुस्लिम इतिहासकार आहेत, त्या मुस्लिम इतिहासकारामध्ये हारून अल रशीदचं नाव आहे. मग त्या हारून अल रशीद या नावाला अनुषंगून त्यांनी प्रश्न तयार केला वेगळा, कळतंय का? आणि याचं उत्तर एनसीआयटी मध्ये आहे बघा, एनसीआयटी मध्ये अरेबियन नाईट्स जसंच तसं आहे बघा एनसीआयटी मध्ये. मी सगळे एनसीआयटी सुद्धा वाचले, सोशल सायन्स सगळे एनसीआयटीच्या सुद्धा नोट्स आहेत माझ्यापाशी, सगळे एनसीआयटी सोशल सायन्स पाचवी ते बारावी वाचलेले आहेत. पाठ्यपुस्तक तर मी 10,000 शिकवतोय. हा आणि एमपीएससी सगळे इतिहास भूगोलचे सगळे पुस्तकं वाचलेली आहेत. एमएच्या या वर्षी मध्ये चालू आहे, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर चालू आहे आता, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे बघा. असं म्हणजे बॉन्ड पेपर लिहून देतो मी सांगितलं तेवढं करा, तुमचा पेपर क्लिअर होऊन जाईल. टीटी पेपर सेकंड बॉन्ड पेपर लिहून देतो, बॉन्ड पेपरवर फी परत देतो तुम्हाला तुमची. चालतंय का? तुम्ही जर समजा तुम्हाला जर इतिहास वगैरे 60-40 पेक्षा जास्त मार्क पडले नाहीत तर तुमची सगळी फी मी तुम्हाला परत दिली तयार आहे. चालेल का? सांगा रिप्लाय देत नाही तू आता. हो नाही काय तर रिप्लाय देत चालेल. हा अरे पुढचा प्रश्न गटात सरसतो का, हे थॉमस मूर आहे ना दहावीच्या इतिहासात संबंधित आहे बघा. ठीक आहे, ही जगाचा इतिहास, जगाचा इतिहास काय विचारतो, हे माऊ माऊ चळवळ. ठीक आहे, माऊ माऊ चळवळ ही काय, राष्ट्रवादी वसाहतवादी विरोधी चळवळ आहे. ही कुठे झाली? ही आफ्रिकेमध्ये झालेली आहे. कुठे झालेली आहे? सॉरी, केनियामध्ये झालेली आहे. केनियामध्ये हा हे जगाचा इतिहास म्हणजे असे म्हणजे जगाचा इतिहास काही आपल्याला डिटेल नाही, जगाचा इतिहासावर आपला एखादा प्रश्न पडणार आहे. किती प्रश्न पडणार आहे आपलं सांगा. अहो थोडं कम्युनिकेशन करा, टू वे कम्युनिकेशन होऊ द्या थोडं. हा तर एखादा प्रश्न पडणार आहे, त्यावर जास्त लोड घ्यायचं नाही. मी जेवढं सांगतोय मी जितक्या जगाच्या इतिहासाच्या नोट देईल ना तितक्याच करायच्यात. काय करायचे? तितक्याच करायच्यात. ओके, हा त्यानंतर हा प्रश्न जपानमध्ये उद्योग समाज काय म्हणतात, हा पण जगाचा इतिहासाचा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा हा 10वा प्रश्न दिसतोय ना, हा 10वा प्रश्न 6वीच्या इतिहासावर, 6व्या आणि 10वीच्या इतिहासावर आहे बघा. दहावीचा जो इतिहास आहे ना, तर दहावीच्या इतिहासामध्ये 10वीचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये पाठ क्रमांक 4 भारतीय कलांचा इतिहास आहे. तर भारतीय कलांच्या इतिहासामध्ये एक ग्रंथाचा उल्लेख आहे बघा, हे 10वीच्या इतिहासामध्ये हा प्रश्न आहे. ओके, अजून पुढच्या प्रश्नाकडे बघूया. हे बघा हा प्रश्न बघा, हा प्रश्न विचारला, व्हाईस ऑफ इंडिया हे नियतकालिक डायसेशनने सुरू केले. आता तुम्हाला डायरेक्टली व्हाईस ऑफ इंडिया हे नियतकालिक डायसेशनने सुरू केले हे तुम्हाला डायरेक्टली कोणत्याही पाठ्यपुस्तक सापडणार नाही. कदाचित तुम्हाला 11वी-12वीचे सापडेल बरं का, तर 11वी-12वीचं पाठ्यपुस्तक मी असं अशा तर नाही वाचली, ह्या 1-2 वर्षात नाही वाचलेलं बरं का. परंतु 10वीला एक टॉपिक आहे प्रसार माध्यम इतिहास, त्यामध्ये सगळे पहिले नियतकालिक कोणतं, भारतातलं पहिलं मासिक कोणतं, मराठीतलं पहिलं मासिक कोणतं, भारतातलं पहिलं मासिक कोणतं, भारतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं, याची सगळी माहिती 10वीच्या प्रसार माध्यमावर इतिहासाच्या टॉपिकमध्ये, त्या टॉपिकशी संबंधित हा प्रश्न आहे, आपण असलेला म्हणूया. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, विजयभूमी लालबहादूर शास्त्री वीरभूमी ही काय समाधी स्थळांची नाव आहेत त्यांच्या की नाही, हा काय जी के वरचा प्रश्न आहे, तो बेसिक होऊन जातो. आता बघा हा प्रश्न, हा प्रश्न काय रे योग्य जोड्या देऊ, हा 6वीच्या इतिहासाचा प्रश्न आहे. जे आपले शिक्षक बनवून 6वीचं पुस्तक वाचलं ना लगेच खटल्या तुम्हाला उत्तर येत आहे, डायरेक्ट पाठ्यपुस्तकातला प्रश्न आहे हा. चरक, कालिदास, जीवक, हे कुणाचे कार्यकाळ होते, बिंबिसार राजा आहे, कनिष्क राजा आहे, प्रवरसेन राजा आहे, तुम्हाला जोड्या लावायचे बघा. सम्राट कनिष्कचा दरबार कोण होता, चरक हा वैद्य होता. प्रवरसेन कोण होता, प्रवरसेन हा पहिला प्रवरसेन याच्या कार्यकाळामध्ये कालिदासाने काय मेघदूत हे काव्य लिहिलेलं आहे. कालिदास हा कुणाच्या दरबारात होता, प्रवरसेनच्या. बिंबिसार, बिंबिसार दरबार कोण, जीवक हा वैद्य होता. बिंबिसार कोण होता सांगा बरं, बघू तुम्ही सांगताय का. बिंबिसार हा कोणत्या घराण्याचा राजा आहे, गुप्त घराणं, मौर्य घराणं, वाकाटक घराणं, मगध घराणं, बरोबर आहे. मी सांगतो बिंबिसार हा चंद्रगुप्त मौर्य, चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा आहे बिंबिसार, बरोबर आहे का? प्लीज रिप्लाय. मौर्य घराण्याचा ना सर, हो नाही
हा मौर्य घराण्याचा होता ना बिंबिसार, कुणाचा कुणाचा? मौर्य घराण्याचा होता ना तो बिंबिसार। हो, चंद्रगुप्त मौर्य, मौर्य घराण्याचा. चंद्रगुप्त मौर्य हा ओके मौर्य घराण्याचा संस्थापक. ओके, आणि त्याचा मुलगा म्हणजे बिंबिसार, बरोबर. मौर्य घराण्यातलाच आहे चंद्रगुप्ताचा मुलगा. चंद्रगुप्त हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता. त्यावर हा सविचित्र सौंदर्यातील प्रश्न आहे बघा हा. ओके, त्यावरचा प्रश्न बघा आता. हा प्रश्न कुठे आहे? हा सातवीच्या इतिहासातला आहे. मध्ययुगीन भारत इतिहास कुठे? सातवीवर. सातवीच्या पुस्तकात जसा हा प्रश्न आहे, जसा तसं. हा, बुलंद दरबाराचा पाठ आता मी अशात मी पाचवी ते सातवी इतिहास खूप दिवस झाले मला. जवळपास 2015 ते 2018 या कार्यक्रमात मी पाचवी ते सातवी शिकवले, आणि 2020 पासून मी आठवी ते दहावी शिकवतोय. त्यामुळं मला आता पाठ नाही सांगता येणार, पण सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात याचं उत्तर आहेच. जसं उत्तर आहे, उत्तर तुम्हाला इथेही दिसते. बुलंद दरवाजा म्हणून, बुलंद दरवाजा, फत्तेपूर सिक्री इथलं हे दरवाजे आहे की नाही, किंवा जे चिश्ती जो दर्ग आहे ना, ताजमहल, ह्या संबंधी माहिती तुम्हाला आहे. हे कशा संबंधी प्रश्न आहे? तर मुघलकालीन बांधकाम, हा मुघलकालीन स्थापत्यशैली, या टॉपिक मध्ये हा प्रश्न आहे. म्हणजे टॉपिक नाही आहे, सब टॉपिक मध्ये हा प्रश्न आहे. एक टॉपिक आहे सातवीच्या मध्ये, टॉपिकचं मला आठवे ना, कारण मी बरेच दिवस सातवीचं इतिहास पुस्तक नाही बघितलं. तर मला हे आठवते, त्याच्यामध्ये मुघलकालीन स्थापत्यशैली हा सबबीट आहे, हा उपघटक आहे. त्या उपघटकातला प्रश्न जसा तसा आहे सातवीच्या पुस्तकातला. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. अवंती मावा अश्मक, सहावीच्या इतिहासाचा प्रश्न आहे. सहावीचा महाजन पदे, 16 महाजन पदे आहेत ना सहावीच्या इतिहासामध्ये, त्यातला प्रश्न आहे. आता मला सांगा, वाचायची गरज आहे का आपला एमपीएससी यूपीएससी? ते बाकीचे युट्यूब वाले सांगतात ना, किंवा एमपीएससी यूपीएससीचे क्लास वाले जे क्लास घेतात ऑफलाईन ऑनलाईन, त्यांचा तुम्ही आधी नका लगू बरं का, कारण त्यातल्या एकाने एक एकदम दिलेली नाहीये. ते एमपीएससी यूपीएससी शिकवतात, मग त्याला वाटते इतिहास प्रश्न एमपीएससी यूपीएससी प्रश्न इतिहास विचारतात, तर नाहीये. पाचवी ते बारावीच्या बाहेर जात नाही आपला हा पेपर. ओके, पाचवी ते बारावीच्या बाहेर आपला पेपर, एकही पेपर जात नाही आपला. आता मला सांगा, तुम्हाला एवढे प्रश्न मी दाखवले, एक तर प्रश्न बाहेर गेलाय का सांगा बरं. हे बघा, 16वा प्रश्न, 16वा प्रश्न, भक्ती, भक्ती म्हणून सात, भक्ती पंथ नावाचा सातवीला पाठ आहे, त्यातला प्रश्न आहे बघा. चैतन्य महाप्रभू, हा महानुभव पंथाचे, शंकर देव, सूरदास, डायजेशन काय सांगितले? हा, तर कृष्ण भक्तीचं सांगितलं बघा. कृष्ण भक्ती सातवीच्या इतिहासामध्ये आहे डायरेक्टली, भक्तीच्या वयामध्ये हा प्रश्न 16 महाजन पदेचा. ठीक आहे, त्यानंतर खालचा प्रश्न बघा. हर्षवर्धन, प्रवरसेन, हल, महेंद्र वर्मन, हे काय सहावीच्या इतिहासामध्ये? तर सहावीच्या इतिहासामध्ये एवढं डिटेल नाहीये, मग थोडा प्राचीन महाराज संबंधित आहे. मग डिटेल काय आहे थोडं मी तुम्हाला सांगणार आहे, मी तुम्हाला नोट्स तसे देणार आहे. ओके, सर बुकलिस्ट सांगा. बुकलिस्ट एकच, पाचवी ते बारावीचे पाठ्यपुस्तकं, इतिहास, भूगोल, राजशास्त्र. बुकलिस्ट काय का माझी? त्याच्या बाहेर काहीच प्रश्न पडत नाही. हा, त्याच्या बाहेर जीकेचे क्वेश्चन आहेत ते, त्याच्या नोट्स मी देणार आहे तुम्हाला 15 ऑक्टोबर पर्यंत. जे आपल्याकडे क्लासला ऍडमिशन घेतील त्यांनाच फक्त, ते आपल्याला ऍपमध्ये तुम्हाला मिळून जाईल आमच्या ऍपमध्ये. ठीक आहे, त्यानंतर जोडाजुबा, सातवाहन, गुप्त मौर्य, ह्या यांनी यांच्या घरात काय झालं? सारनाथ स्तंभ कोणी केला? सारनाथ स्तंभ मौर्य घरात झालेला आहे. गुप्ताने काय केलं? तर अलाहाबाद प्रशस्ती बांधलेलं आहे. हा, आणि सातवाहनी काय? सातवाहन, सातवाहन आपल्या पैठणला होते, है की नाही? सातवाहनची राजधानी कोणती होती? पैठण ही राजधानी होती. तर नाणेघाटातील लेणी ही सातवाहन बांधलेली आहे. हे कुठल्या इतिहासावर आहे? हे सहावीच्या इतिहासावर आहे. ठीक आहे, पुढला प्रश्न, गटात न बसणारा शब्द होय का? चोर, परमा, यादव, घड, हलवाल, हे कसले राजेत्रे? हे कसले राजघराणे? हे दक्षिण भारतातले राजघराणे दक्षिण सहावीच्या इतिहासामध्ये आहे बघा. हा, दक्षिण भारतीय राजघराणे. यादव हे वेगळं आहे फक्त. ओके, यादव महाराष्ट्रामध्ये येतात. ओके, आणि चोर, परमा हे खालचे एकदम दक्षिणेकडले आहेत. पुढे पाचवा प्रश्न, अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे डॅशेस आहेत, रोहिले आहेत, आठवीच्या इतिहासामध्ये आहे. पुढल्या जगतो या आता बघा, अमेरिकन संस्कृत आहे. तुम्ही 9वीला 10वीला अमेरिकन संस्कृत शिकलाय बघा, तुम्ही शाळेत असताना शिकलाय का नाही तुम्ही सगळेजण? हा, त्या अमेरिकन संस्कृत, त्या त्या 10वीच्या जुन्या जुन्या 10वीच्या पाठ्यपुस्तकाचा प्रश्न आहे बघा. मी 10वीत असताना हा पाठ्यपुस्तक होता, त्यात वरचा प्रश्न आहे. हे तुम्हाला उत्तर येऊन जाईल, तुम्ही इतिहासाबद्दल शिक्षक असाल तर 100% येऊन जाईल. बोस्टन टी पार्टी, बोस्टन टी पार्टीचा प्रश्न आहे, पाठ्यपुस्तकाचा प्रश्न आहे. 11वी 12वीला जो माझ्या मते 11वीला का 12वीला जगाचा इतिहास आहे माझ्या मते, बरं का? मी अशात 1-2 वर्ष बघितलं नाही. मी 11वी 12वीची पण टेक्स्टबुक तुम्हाला शेअर करतो. जे विद्यार्थी आपल्या क्लासला ऍडमिशन घेतील ना, त्यांना सगळे पीडीएफ मी शेअर करणार आहे. ठीक आहे, 11वी 12वी मधला प्रश्न 100% असणार, बरं का? मला पाहावं लागेल फक्त. हे महाकाव्य सुद्धा 11वी 12वी मधलेच येतात. ठीक आहे, वॉशिंग्टन परिषद ही 11वी 12वी मध्ये येऊन जाईल तुम्हाला जगाच्या इतिहासामध्ये. ओके, हे बघा, इंग्लंड मध्ये औद्योगिक क्रांती सुरुवात डॅश डॅश व्यवस्थेतून झाली, सांगा कोणता आहे? कापड, आठवीच्या इतिहासात आहे हे, आठवीच्या इतिहासामध्ये.
ओके अशा पद्धतीने आपण अनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे, हे इतिहासाचे फोटो काढलेले आहेत बरं का, मी भूगोलाचे वगैरे फोटो काढलेले नव्हते. हे बघा 2018 ची झाले आहेत बघा, 21 तर तेव्हा संपली, 18 मार्च पण पेपर सोडले बघा, की नाही. हे बघा पूर उरुक निपूर ही प्राचीन नगरी ही जगाच्या इतिहासामधलं आहे. ठीक आहे, काही काळजी करू नका. ठीक आहे, मी शेअरिंग थांबवतोय. माझा व्हिडिओ ऑफ आहे ना? हो सर. आता बघा, तुम्हाला मी फक्त इतिहास, जग आणि भारत याचं शेअर केलं. ठीक आहे, काही करायचं नाही, फक्त आपले क्लास आहेत ते क्लास जॉईन करायचे. मग सर तुम्ही, आता 8 तारीख किती आहे? 8 तारीख माझ्या मध्ये 20 आहे, बरोबर आहे. आपली TTE चा कधी आहे? 10 डिसेंबरला आहे, बरोबर आहे. किती दिवस सर शिल्लक आहेत आपल्यापाशी? हे सप्टेंबरचे 10, ऑक्टोबरचे 31, आणि पुढले नोव्हेंबर मध्ये 9 पकडा, 10 दिवस सोडून द्या. हा, म्हणजे इन मीन 3 आपल्या 40-45 दिवस शिल्लक आहेत. मग सर 45 दिवसामध्ये तुम्ही कसं घेणार? तर मी घेणार, ठीक आहे, मी तुम्हाला लाईव्ह घेणार. 5वी ते 12वी सगळे पॅटर्न तुम्हाला लाईव्ह नोट करून देणार मी लाईव्ह मध्ये. ठीक आहे, ओके. त्यामुळे अजिबात काय तुम्ही काळजी करू नका. आणि त्या ह्याच्या संबंधात जे जीकेचे असतील किंवा त्याला अनुसरून 5वी ते 12वी पॅटर्न अनुसरून जे एक्स्ट्रा प्रश्न त्याच्या नोट्स तुम्हाला मी 15 ऑक्टोबर पर्यंत देईन. ओके, तर नोट्स मी टायपिंगला दिलेले आहेत, टायपिंग चालू आहे नोट्सचं, ते देईन. ठीक आहे, कसं वाटलं तुम्हाला आजचं सेशन? चांगलं वाटलं का? थोडं अनम्यूट होऊन रिप्लाय द्या प्रत्येकाने. हो सर, सुवर्णा मॅडम छान वाटलं सर. छान वाटलं. ज्योती मॅडम हो सर, उपयोगी वाटलं का काही वेगळं? मी आता युट्यूबला भरपूर लाईव्ह बघितले असतील, सामान्य शास्त्र घेतलेले किंवा क्वेश्चन पेपर गेस्ट पेपर दिलेले, समज तसे आहेत का आपले? हो सर, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, हा मार्गदर्शक वाटलं, खूप छान. म्हणजे नवीन, म्हणजे मीही विषय शिकवते, पण बऱ्याचदा असं होतं ना की शिकवण्याच्या ओघात काही पॉइंट मिसप्लेस होतात, असं होऊन जात आहे. तर हे जाणवलं, म्हणजे शिकवतानाची वृत्ती पण थोडीशी बदलली पाहिजे मी स्वतःमध्ये, हेही कळलंय मला आता. बरोबर आहे, छान छान, असा एक फायदा होतो. शिल्पा मॅडम तुम्हाला कसं वाटलं? शिल्पा मॅडम खूप छान सर. ओके, आणि योगिता मॅडम, सांगवी मॅडम तर आहे, त्यांची मुलगी माझ्याकडे ऑनलाईन तासला होतीच. ठीक आहे, तर लवकरात लवकर असा खर्च पण खूप होतोय बरं का, ऍप डेव्हलपमेंट दिले, ऍप 2-3 दिवसात लॉन्च होईल आपलं, खर्च मी खूप करतोय सगळा, तर त्या अनुषंगानं आर्थिक मदत पण पाहिजे. मी माझा वेळ एवढा 3-3 तास देतो. हॅलो सर, हा बोला. ऑनलाइन चार्ज जर तुम्ही ठेवला तर टायमिंग काय असेल कळेल का? ऑनलाइन चा टायमिंग आपला 7 ते 10 असणार आहे दररोज, 7 ते 10, आणि ऍप मध्ये रेकॉर्डिंग लेक्चर असतील ते तुम्ही कधीही पाहू शकता. ओके ओके, 7 ते 10 टाइम असणार आहे. समजा तुमचं घरातलं काही काम आहे, त्या कामावर तुमचं लेक्चर मिस झालं, तर ते लेक्चर मी ऍप मध्ये टाकणार आहे, त्याचं लेक्चर तुम्ही नंतरही पाहू शकता. ठीक आहे, त्यामुळं तुम्ही जसं खूप छान पद्धतीनं हा क्लास पाहिला, तसं आपलं ही हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप 2-3 दिवसात लॉन्च होईलच, आणि त्यानंतर आपलं हे ऍप लॉन्च होईलच. हे त्यामुळे ऍपवर लॉन्च, ऍपवर जर तुम्ही प्रवेश घेतला ना, तर तुमचा तोटा एक कसं सांगतो, जर तुम्ही ऍपवर जाल आणि ऍपवर कोर्स तुम्ही परचेस करायला बघाल, त्यावेळेस तुम्हाला इंटरनेट हँडलिंग चार्ज द्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ऍप लॉन्च व्हायच्या अगोदर प्रवेश घेतला, तर तुम्हाला कोणताही इंटरनेट हँडलिंग चार्ज लागत नाही. तुम्ही ऍप बघितले असले वेगवेगळे, त्या प्रति ऍप मध्ये इंटरनेट हँडलिंग चार्ज घेतात, GST घेतात. तुम्ही ऑनलाईन, आता मी तुझा फोन पे सांगितलंय, त्यावर फोन पे करून टाकली सर्व फी, कसलाही चार्जेस लागणार नाही, डिस्काउंट आहे 15%. हा, करून घ्या. ठीक आहे, आपण थांबूया. हे प्रश्न असेल तर विचारा तुमचे बरं का, तुमचे प्रश्न घेतो. फोन पे चा नंबर कुठे दिलेला सर आपण? काय म्हणला सर? फोन पे चा नंबर आपण कुठे सांगितलेला म्हणालात? फोन पे मला मेसेज करा, मी करतो, सांगतो. हा, आता सांगा फोन पे चा नंबर. हो सर, सांगितलं तर बरं होईल, म्हणजे ठरवायला पुढचं. लिहून घ्या, 90-11-41 90-11-41-39-45 90-11
एक्केचाळीस बारा एकोणचाळीस पंचेचाळीस. चाळीस हो सर. नव्वद अकरा एक्केचाळीस हो. एकोणचाळीस पंचेचाळीस. ओके मी चॅट बॉक्स मध्ये टाकतो नंबर, टाइप करून चॅट बॉक्स मध्ये टाकतो हो नंबर. सर. ठीक आहे. नव्वद अकरा एक्केचाळीस एकोणचाळीस पंचेचाळीस. कारण ऍपमध्ये जर तुम्ही झाला ना, तू कोणत्या ऍप घ्या मध्ये क्लास, तुम्हाला इंटरनेट हॅन्डलिंग चार्ज जीएसटी वगैरे लागतं, त्यामुळे तुम्ही आताच जर करून घेतलं तर तुमचं काय होतं, तसं चार्ज काही लागत नाही. तुम्हाला किती विषय असं सांगितले, तुम्हाला जितका विषय लागेल तितका लावा. मी असं म्हणत नाही तुम्ही सगळेच विषय घ्या. मी बघ तुमच्या इथं माझ्या पाठीमध्ये तुम्हाला स्क्रीन दिसत असेल बघा, नाही नाही मराठीला 500 रुपये, इंग्रजी 500, गणित विज्ञान 700, मानसशास्त्र 500, सर्वच घेतलं तू 2000, त्याच्यावर 15% डिस्काउंट. 15% करा किती होत आहे, थोडे फोन पे करून टाका तुम्ही. ठीक आहे, फोन पे गुगल पे कोणतंही चालेल. तो क्यू आर कोड पाठवा मला, आणि तुम्ही चौघीने पण काय करा, मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवा, तुमचे नंबर मी सेव्ह करून घेतो. ठीक आहे, चारही मॅडमची. ओके म्हणजे आपलं कनेक्ट राहतील, मग ग्रुपला ऍड करतो माझ्या वेगळ्या एका. सर एक प्रश्न होता. हा विचारा विचारा. नाही आपलं टायमिंग 7 ते 10 रोजचेच असणार का, शनिवार रविवार वगैरे चेंज करता येईल आपल्याला? चेंज करूया ना, कारण 7 ते 10 सगळ्या लेडीज घरातले काम असतात. नाही कारण मुलांच्या शाळा वगैरे नाही, पॉसिबलच नाही 10 पर्यंत. आणि रोज रेकॉर्डेड ऐकणं म्हणजे बरोबर नाही, ते लाईव्ह थोडं पाहिजे ना. बरं ठीक आहे ठीक आहे, शनिवार रविवार चेंज करूया, नंतर ठरूया आपण शनिवार रविवार. ऍपवर आपले सगळे नोटिफिकेशन असतात, आपण व्हॉट्सअप ग्रुप थ्रू सगळे कनेक्ट केलेलं आहे. आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यांनी ऍडमिशन घेतले त्यांचं, त्यांच्या थ्रूच मी सगळं सांगतोय. तुम्हाला मात्र मी सांगेल नंतर ऍपवर आपण तसं करूया. ऍपमध्ये तुम्हाला चॅटचं हे असणार आहे, तुम्ही तसं सांगू शकता, सजेशन देऊ शकता. शनिवार रविवार ही करू आपण. ते तुमचं 2000 रुपये फी आहे, ते डिस्काउंट धरून आहे का सोडून आहे? धरून डिस्काउंट सोडून आहे. 2000 ला ओके 15% म्हणजे करायची, किती होत आहे बघा आता, म्हणजे 1000 1000 ला 15% म्हणजे 150 रुपये, 2000 ला 15% म्हणजे 300 रुपये, 300 म्हणजे 1700 रुपये. 1700. हा ओके 1700 रुपये करा. हा मग उद्या केलं तर 1700 का? हो 1700. बर ठीक आहे सर. हॅलो हा बोला. हॅलो. हा बोला. हां सर, डाऊट वगैरे असतील तर मग ते कधी आणि कसे विचारायचे? डाऊट असेल तर झूम मीटिंग मध्ये तू विचारा ना, आता इथं बोलतो तसं विचारायचं, बिंदासपणे विचारायचं कोणत्या नाही म्हणजे विषयाचं. आता बघा ना, मग अशी मॅथचा क्लास झाला की नाही. हा 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 हां तर मग तिथे काय ते होतं माहितीये एक्झाम्पल का, बघा. ऐका ऐका मी सांगतो, तिथे काय होतं माहितीये का, तिथं मला जसं तुमचा आवाज मला आता ऐकू येतोय, तसं मला तिथं आवाज ऐकू येत नव्हता. ठीक आहे, मी अच्छा थोडं हे घेतो हेडफोन, ब्लूटूथ हेडफोन घेतो, ब्लूटूथ हेडफोन घेतो, मला तो आवाज ऐकू येईल आणि विचारता येईल. ठीक आहे, आणि त्या मी सध्या डेमो क्लास आहे ना मॅथच्या क्लासमध्ये, मी ऐकू घेतोय. आपल्या जे ऍप आहे, ऍपमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग लिंक मिळणार, त्यामध्ये सर्व बेसिक असणार आहे बरं का. विशेष म्हणजे तुम्हाला जे सांगतो ना स्कॉलरशिप, स्कॉलरशिप त्यातले प्रश्न पडतात, अख्ख्या स्कॉलरशिपचं नोंदीचं पुस्तक मी सोडून दिलं, सगळे रेकॉर्डिंग व्हिडिओ मी ऍपमध्ये देणार आहे. ठीक आहे, ते तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही पाहून घेऊ शकता, आणि मी आता दररोज शिकवणारच आहे डेली पण. ओके हा. आणि त्यामध्ये ते मॅथचं जे आहे ना, म्हणजे त्या काही कल्पना म्हणजे थोडस क्लिअर केल्या पाहिजेत, म्हणजे मूळ संख्या किंवा ते सहमूळ किंवा. तुमचं जे बेसिक आहे ना, तुमचं बेसिक मी रेकॉर्डिंग म्हणजे लेक्चर येणार आहे, सगळं क्लिअर होऊन जाईल. सहमूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ काय, सगळं सगळं क्लिअर होईल. मसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय, सगळं सगळं क्लिअर होऊन जाईल. आणि त्यामध्ये मराठी सेमी असं तुम्ही सांगणार आहे मी ते दोन्ही थोडस दोन्ही. लिहून थोडे एक्झाम्पल वगैरे असते नाही काही हात दुसरं. हो हो सांगू 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 सांगू. ओके हे सगळं तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये मिळून जाईल बघा, रेकॉर्डिंग मध्ये. ठीक आहे, ओके एवढं ओके बेसिक सांगत बसलं तर मग 4 दिवस आपलं गणित संपायचंच नाही असं व्हायचं. चालेल रेकॉर्डिंग आपली चालेल. जे आहे ना, रेकॉर्डिंग सगळं बेसिक देणार आहे तुम्हाला, टोटल बेसिक. ओके, ओके ओके आणि प्लस आमचे एक मित्र आहेत योगेश सुरवंशी सर, त्यांचं पण एक ऍप आहे, ते पण ऍप मी तुम्हाला फ्री मध्ये देईन. त्यामध्ये एकदम ते बेसिक म्हणजे एकदम बेरीज भाकर बनवणार इतकं बेसिक तुझं सांगितलं आहे. माझे मित्र आहेत आमचे लातूरचे योगेश सुरवंशी सर, त्यांचा पण बेसिकचा कोर्स आहे, तो पण देईन, माझा पण कोर्स. माझ्या कोर्स मध्ये तुम्हाला सर्व 8 स्कॉलरशिप नवनीत मिळून जाईल तुम्हाला सगळं टोटल. ओके सर. अजून काही डाऊट असेल तर विचारा. सर तुमचं टाइम मॅनेजमेंट कसं असणार आहे, कुठल्या विषयाला किती दिवस तुम्ही देणार आहे? हा आता कसं असतंय माहितीये का, तुम्ही आता एमपीएससी यूपीएससी क्लास कधी केले तुम्ही, केले तर मला माहित नाही, केले असेल नाही तर तुम्हाला माहित असतो एक विषय प्रत्येक त्या नसतो. म्हणजे आता समजा आपलं सोशल सायन्स आहे, सोशल सायन्स टाइम आपला 9चाच असणार आहे, 9:15 असणार आहे नेहमी, दररोज असेल का, दररोज नाही, आठवड्यात 2-3 दिवस असं असणार आहे. कारण मी एकटा शिकवणार नाही ना, दुसरे प्राध्यापक पण येणार आहेत. मानसशास्त्राला आमचे मला माझे प्राचार्य, मला शिकवे प्राचार्य ते येणार आहेत, इंग्लिशला दुसरे सर येणार आहेत, हा किंवा हिंदीला असतील किंवा मराठीला, मराठीला सुद्धा 1-2-3 गेस्ट लेक्चर येणार आहेत. मग त्यानंतर थोडी टायमिंग माकूड होईल, पण मराठी असेल, मराठी इंग्रजी ते 7 ते 8 होईलच, गणित सायन्स असेल ते 8 ते 9 मध्येच होईल,
आणि सोशल सायन्स असेल ते 9 ते 10 मध्ये होईल. असे थोडे आपण मॅच्युरिटी घेऊया. ज्या प्राध्यापक आपली नवीन टीम येईल, जॉईन घेतील ऑनलाईन, ते त्यांच्या जे जिथून आहेत तिथून ते ऑनलाईन घेणार आहेत, असं झुमलाच घेणार आहेत पेपर. हा तर त्यावेळेस आपण ते अपडेट जे आहे ते सगळं तुम्हाला ग्रुपला येत जाईल. आपला जो ग्रुप आहे ते अपडेट तुम्हाला दिवसाचे सकाळीच कळणार. तुम्हाला सकाळी आपलं टायमिंग काय शेड्यूल काय सकाळी सकाळीच कळणार तुम्हाला. दररोज सकाळी 7-8 वाजता कळून जाईल. ठीक आहे, टायमिंग आपलं 7 ते 10 असणार आहे. शनिवार रविवार आपण चेंज करूया, काही हरकत नाही. चालेल. त्यामुळं घ्या, 1700 रुपये भरून घ्या. कारण ऍप जर आलं ना, ऍपमध्ये जर तुम्ही परचेस करायला गेला 2000 प्लस इंटरनेट हँडलिंग चार्ज 2-300 लागतो प्लस GST ते लागतं परत, ते तुम्हाला खूप महाग पडतं. मग त्यामुळे आधीच भरून घेतलं तर फायदा होईल. आता तुमचे जे कुणी मैत्रिणी वगैरे असतील ओळखीचे असतील तर त्यांना पण सांगा तुम्ही आता आपले टीचिंग केले, आता हा व्हिडिओ मी युट्यूबला पण टाकणार आहे, मग हा व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा. म्हणजे मी कोणतेही फॉल्स प्रॉमिसेस करत नाहीये, तर मी पण एक शिक्षक आहे आणि मी शिक्षक पेशाने शिक्षक आहे. मला काही अधिकारी अधिकारी व्हायचं नाहीये, मला शिक्षकच राहायचं आयुष्यभर. मी शिक्षण कसलं अधिकारीचं पण परीक्षा देणार नाही, त्यामुळे काही फॉल्स प्रॉमिसेस मी तुम्हाला करणार नाही. जे असेल ते प्रामाणिकपणे असते. आणि हा माझा काही कमर्शियल क्लास नाही, माझ्याकडे 100-200 ऍडमिशन नाही आहेत. ते काही 5-7-10 होतील, तेवढ्या तेवढ्याच जे सगळे पैसे मला खर्चाला जाणार आहेत, प्राध्यापकाला मानधन वगैरे देणार त्यात जाणार आहेत. ठीक आहे, आणि मी हे क्लास का सुरू केले तर माझी स्वतःची मिसेस आहेत म्हणून सुरू केलेली. ठीक आहे, ऑफलाईनला जस्ट मी मॅथचा क्लास झाला किंवा मराठी झाला, माझे मिसेस आमच्या शाळेतल्या जे कंत्राटी कर्मचारी आहेत शाळेमध्ये आमचे, ते समोर बसलेले असतात माझ्यासमोर, ऑफलाईनला असतात माझ्यासमोर. ठीक आहे, त्यांच्यासाठी हे सुरू केलंय. मग त्यांच्यासाठी सुरू करत असताना ऑनलाईनचा मला अनुभव आहे. मी जवळपास 5 वर्ष ऑनलाईन तास घेतोय 2020 पासून, आणि ऑनलाईन तास मला खूप चांगले जमत घ्यायला, म्हणून मी हे ऑनलाईन सुरू केलं. माझा ह्याचा खर्च लागतो. फॉर एक्झाम्पल आता माझं काल मोबाईल आहे, बरेच जमत सर तुम्ही आयफोन घ्या, मला ऑनलाईन तास घ्यायचं. आता आयफोन मी घेणं शक्य नाही, 50-60 हजार आणून मी हा घ्या, तुम्ही माझी पगारच नाही. मग मी मोबाईलची काल बॅटरी चेंज केली, चार्जर घेतला, तुम्हाला बिल पण दाखवतो. 1200 रुपये बॅटरी लागले, 1200 रुपये चार्जर लागले, खर्च भरपूर आहे. हा जो तुम्हाला माईक बोयाचा इथे लावलेला हा 26 माईक आहे, ह्या ह्या 8 दिवसातले खर्च आहे सगळे. टायपिंगला देते, टायपिंग वाला म्हणतोय एक वर्ड फाईल टाईप करायला 30 रुपये. सगळ्या विषयाचं टायपिंग करून घ्यायचं आपल्याला, ऑनलाईन टेस्ट द्यायचं आहे, पीडीएफ प्रश्नपत्र वगैरे द्यायचं आहे. ठीक आहे, मग एका सगळं होणार नाही, तिघा चौघाला देतोय काम मी वाटून, प्रत्येकाला वेगवेगळ्या विषय देतोय. कारण आपल्या लवकर झालं पाहिजे ना नोट्स, तुम्हाला काही नोव्हेंबर महिन्यात नोट्स काही फायदा नाही आहे, तुम्हाला कमीत कमी नोट्स 15 ऑक्टोबर पर्यंत आले पाहिजेत, हे का नाही तुम्हाला. मग त्याप्रमाणे चालू आहे आणि माझी मेहनत पण आहे, माझी मेहनत तुम्ही पाहत आहात. हा त्यामुळं माझ्या मेहनतीचं काही नाही, तुमचा खर्च आहे. इंटरॅक्टिव्ह पॅनल जो आहे ज्यावर मी शिकवतो त्याची किंमत 1.5 लाख आहे, 1.5 लाख किंमत आहे त्याची. हा तर करा आणि सपोर्ट करा. तुमचे जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा सांगा. आता हे जो व्हिडिओ युट्यूबला टाकेन, युट्यूबची लिंक शेअर करा. आणि हा सर्वांनी महत्वाचं म्हणजे मला व्हॉट्सअपला तुमचं नाव, तुमचं पूर्ण नाव, तुमचं गावाचं नाव, तुम्ही TET चा कोणता पेपर आहे हे व्हॉट्सअपला पहिल्यांदा पाठवा बरं का. ओके, आपण थांबूया. आता काही कोणाचे डाऊट आहेत का शेवट अजून? नो सर. ओके, आपण थांबूया. गुड नाईट सर्वांना. ओके, गुड नाईट. युट्यूबला हा व्हिडिओ टाकला ना, युट्यूबच्या व्हिडिओ प्रतिक्रिया द्या तुमच्या बरं का. व्हिडिओ कसा वाटला ते, टीचिंग कसं वाटलं ते युट्यूबला अपलोड केलं तर त्याचं लिंक मी तुम्हाला पाठवून देईन. नक्की नक्की. हा थँक्यू, थँक्यू, वेलकम सर्वांचं.